मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती रियाज करत असते. त्यानंतर तिचा रियाज करून होतो तेव्हा आता तिला सर्व काही प्रसंग आठवत असतात जे आशूबरोबर तिने घालवलेले असतात. आणि आशूने प्रत्येक क्षणी प्रत्येक मला कामामध्ये किती मदत केली, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये किती साथ दिली, हे सगळं काही तिला अगदी आठवत असतं. ती आता त्याच्या आठवणीमध्ये पूर्णपणे रमून गेलेली असते. तिला ते प्रसंग आठवतानाच रडू येतं, काय करावं सुचत नाही. त्यानंतर ती म्हणते, आशुतोष, माझ्या मनाची आत्ता काय अवस्था आहे ना तुम्हाला माहीत असेल, कारण काहीही झालं तरी मला ते घर वाचवायचं आहे, परंतु आई आप्पांची मी इच्छा कशी पूर्ण करू ना कळतच नाही. आता नितीन म्हणत आहेत की ते इन्शुरन्सचे पैसे माझे आहेत आणि मी ते वापरावेत, परंतु कसे वापरू मीच तुम्ही सांगा ना ते पैसे, मी काय करू ना मला समजतच नाही, असं अरुंधती आता मनातल्या मनात विचार करत असते. आता तेवढ्यातच दरवाज्याची बेल वाजते, ती आपले अश्रू पुसते आणि लगेच दार उघडते. तेव्हा ती दार उघडून समोर पाहते तर अनघा, आरोही, त्याचबरोबर आप्पा आणि यश देखील तेथे आलेले असतात. तेव्हा तुम्ही आत्ता ह्यावेळी इथे कसे काय, असं आरू विचारते. मग आता आप्पा म्हणतात, कारण खूप आनंदाचा दिवस आहे आज. मग यश म्हणतो, आई तुझी लॉटरी लागली आहे. अरुंधती विचारते, लॉटरी कशी काय रे बाळा, अरे मी तर लॉटरीचं तिकीटसुद्धा काढलं नाही. आप्पा म्हणतात की तुझी आज खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. मग आता तुझ्यासाठी ताई खूप मोठं सरप्राईज असल्याचं अनघा म्हणते. तेव्हा तेच सरप्राईज मिळाल्यानंतर आई तुम्ही खूप खुश होणार आहात, आता आरोही म्हणते. तेव्हा अरुंधती आता पूर्णपणे भारावून जाते. ती विचारते, अरे काय झालं आहे बाबांनो ते तरी सांगा. त्यावेळी आता यश म्हणतो, तू फक्त उद्याच्या तयारीला लाग. अरुंधती विचारते, उद्या काय आहे आता बाबा. मग आता यश म्हणतो, उद्या महाराष्ट्राची सुग्रण जोडीचा फिनाले आहे, तू व मी हीर त्या फिनालेमध्ये जाणार आहात. अरुंधती म्हणते, अच्छा पाहायला जायचंय का म्हणजे. मग आता यश म्हणतो, नाही तुला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे आणि तुला त्या स्पर्धेमध्ये कुकिंग करण्याची संधीसुद्धा मिळाली आहे, कारण प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की यांना वाईल्ड कार्ड एंट्री देऊन त्या कुकिंग स्पर्धेमध्ये घेतलंच पाहिजे म्हणून. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे तुम्ही तो शो करू शकता, तुम्ही त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता हे ऐकताच अरुंधतीला आनंदाचा धक्का बसतो. ती म्हणते, काय खरंच. मग आता यश आणि सर्वजण म्हणतात, हो हे असंच घडलेलं आहे. पुढे आता अरुंधती म्हणते, खरंच आम्ही फायनल राऊंडमध्ये खेळणार आहोत का. तेव्हा सर्वजण पुन्हा हो असं म्हणतात. अरुंधती म्हणते, मला तर विश्वासच बसत नाही. मग आता तुला चिमटा काढू का आई, असं यश विचारतो. तेव्हा आता आप्पा म्हणतात, हो अरुंधती, अगं प्रेक्षकांच्या प्रचंड वोटिंगमुळे तुम्ही नक्की खेळणार आहात, असं म्हणून आता घरातील सर्वजण तिला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतात. अरुंधतीच्या आनंदाला आता पारावारा राहत नाही. त्यावेळी आरोही म्हणते, कुणीही किती इंटेक्स करण्याचा प्रयत्न केला ना तरीही विजय शेवटी सत्याचाच होतो आई. पुढे आता अनघा म्हणते, मला माहीत आहे हा शो फक्त ताई आणि मिहिरच जिंकणार. तेव्हा यश म्हणतो, आई उद्या सॉलिड धमाल येणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला खूप काही पाहायला सुद्धा मिळणार आहे. तर यश आप्पांना म्हणतो, अगोदर सर्वांनी तोंड गोड करा, असं म्हणून तो सर्वांना मिठाई देतो. त्यावेळी सर्वांना खात्री असतेच की काहीही झालं तरी अरु आणि मिहिरची जोडी जिंकणारच. मग आता काही वेळानंतर अरुंधती ही मिहिरच्या रेस्टॉरंटमध्ये जाते. तिथे गेल्यानंतर आता एक ताई बरोबर तिला ओळखतात आणि म्हणतात, तुम्ही अरुंधती मॅडमच आहात ना, अहो तुम्ही त्या कुकिंग शोमध्ये भाग घेतला होता ना, पार्टिसिपेट केलं होतं ना, खरंच आम्हाला खूप आवडलं आणि खरं तर आम्ही तुमच्यासाठीच तो शो पाहायचो. तुम्ही त्या जात्यावरच्या ओव्या गायला आहात ना, ते तर खूपच छान, आणि तुम्हाला त्या स्पर्धेमधून बाद केलं तेव्हा आमचा तर मूड ऑफ झाला होता. परंतु काळजी करू नका, प्रेक्षकांनी प्रचंड तुम्हाला वोटिंग केलं आहे की मिहिर शर्मा आणि तुमची जोडी या कुकिंग शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून यावीच. कारण तुम्हाला सांगू का, तुमच्यासाठी अनेक जणांनी प्रार्थना केल्या आहेत आणि जे खरं असताना सत्य असताना त्याचा विजय नेहमी होतोच आणि तुमचा विजयसुद्धा होणार आहे. आता अरुंधती तिला सांगत नाही की आमचं कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये झालं आहे सिलेक्शन, परंतु आता त्या ताईच एवढा आशीर्वाद देतात, एवढं भरभरून तिच्याबद्दल कौतुकाने बोलतात. ते पाहूनच
अरुंधती भारावून जाते. तर त्या ताई अरुंधतीला लगेच म्हणतात की ही मी मंदिरात गेले होते ना, ही आनंदाची फुले आहेत, घ्या ही फुले. मग आता अरुंधती तिच्या जवळच ती फुले ठेवते. आता त्यानंतर त्या ताई लगेच तिथून जातात. तेवढ्यातच मिहिर येतो, अरुंधतीला फुलांचा बुके देतो. तेव्हा ती म्हणते, अरे काय आहे मिहिर. मग आता, अगं ताई तुला माहिती आहे का देव अशी संधी का देतो सारखं सारखं? कारण आपण जिंकावं ना यासाठी. तर दुसऱ्या दिवशी आप्पा हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा आता संजना अनिरुद्ध हे दोघेही तिथे आवरून येतात. कांचन म्हणते, अनिरुद्ध ही साडी कशी दिसतीये रे? तेव्हा तो म्हणतो, छान आहे आई, तू नेहमी सुंदरच दिसते. त्याचवेळी आता तेथे घरातील सर्वजण आलेले असतात. मग आता संजना म्हणते की, आई आम्ही कॉम्पिटिशनसाठी चाललो आहोत. मग आता अनिरुद्ध लगेच कांचनचा आशीर्वाद घेतो आणि लगेच आप्पांजवळ येतो, म्हणतो की आप्पा आशीर्वाद द्या. आप्पा आता काहीच बोलत नाही. तर संजना म्हणते की, अरे आप्पांचे का आशीर्वाद घेतो, ते देणार आहेत का आपल्याला आशीर्वाद? तेव्हा आप्पा म्हणतात, असं काही नाही आहे संजना. मग आता संजना म्हणते, तुमची लाडकी अरुंधती असती तर लगेच तुम्ही छान छान असे आशीर्वाद दिले असते. परंतु काही हरकत नाही, आईंनी दिलेत ना, नो प्रॉब्लेम. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो, अगं ये आईच्या तरी तू जोडीने पाया पड. मग आता संजना म्हणते, नको, तू घेतलेत ना, राहू देत आता, चल आपल्याला आता निघायचं आहे. तेव्हा आता ईशा लगेच संजनाला म्हणते की, मी सुद्धा येणार आहे तुमची कॉम्पिटिशन पाहण्यासाठी. कांचन म्हणते, मी तर येणारच आहे. तेव्हा अनिरुद्ध सर्वांना विचारतो, तुम्ही येणार आहात का? मग आता अनघा, आरोही त्याचबरोबर आप्पा म्हणतात, नाही आम्ही नाही येऊ शकत. मग आता संजना म्हणते, तुमच्याकडून हेच ॲक्सेप्ट होतं. जर अरुंधती या स्पर्धेमध्ये असती तर तुम्ही ढोलताशे घेऊन तिकडे स्पर्धेमध्ये आला असता, परंतु नाही. आता अभि म्हणतो, नाही मलाही खूप कामं आहेत त्यामुळे नाही येता येणार. त्यानंतर आता ईशा म्हणते, आज काहीही झालं तरी संजना आंटी आपण खूप मोठी पार्टी करणार आहोत, सेलिब्रेशन करणार आहोत, कारण आज आपणच जिंकणार आहोत. असं म्हणून ती आता संजना आणि अनिरुद्धचं कौतुक करत त्या दोघांना अगदी बेस्ट लक देते. त्यानंतर आता संजना अनिरुद्ध हे दोघेही जायला निघतात. अनिरुद्ध म्हणतो, पाऊस आहे बाहेर, सावकाशी आई. ईशा आता कांचनला पकडते आणि बाहेर अंगणामध्ये घेऊन येते. तोपर्यंत आता संजना म्हणते की, अनिरुद्ध, अरे अरुंधतीला मी भेटून येऊ का जरा? कारण तुला सांगू का, अरे मला खूप वाईट वाटतं आहे रे तिच्याबद्दल. तेव्हा तो म्हणतो, आत्ता कशाला भेटतेस? आता काही गरज आहे का जायची तिकडे? टाईम झाला आहे ना ऑलरेडी आपल्याला. मग आता ठीक आहे, असं संजना म्हणते आणि डायरेक्ट ट्रॉफी घरी घेऊन आले का मगच तिला भेटेल, कारण तिला ट्रॉफीला टच करायला तरी मिळेल ना म्हणून. त्यानंतर आता यशला संजना म्हणते, काय रे तू येणार आहेस का? मग आता तो म्हणतो, हो मी येणार आहे. मग आता कांचन म्हणते, मला ना अरुंधतीचं आणि यशचं हे खूप आवडतं, कारण त्यांची मनं ना खूप मोठी आहेत. तेव्हा गुडलक बाबा असं म्हणून आता यश हा आतमध्ये जातो. तर संजनाचा चेहराच उतरलेला असतो. आरोही अनघा मात्र गालातल्या गालात हसत असतात. त्यानंतर आता संजना अनिरुद्ध हे दोघेही कुकिंग कॉम्पिटिशनच्या तेथे येतात. ती अंकुश विचारतो, तुमची सर्व तयारी झाली आहे ना? मग आता ऑलमोस्ट तयारी झालीच आहे, परंतु कुकिंग कॉम्पिटिशनच्या अगोदरचे टास्क असतात ना, ते तू आम्हाला का नाही सांगितले? असं संजना म्हणते. मग आता तो म्हणतो, तुम्हाला काय काय सांगायचं, कारण ते टास्क आत्ताच ठरवणार आहेत. अनिरुद्ध म्हणतो, त्याचे मार्क्ससुद्धा त्यामध्ये काउंट केले जाणार आहेत अरे, त्यामुळे मी म्हटलो. मग आता अंकुश म्हणतो, तरीही तुम्ही तयारी करायला हवी. पुढे आता संजना म्हणते, निम्म्या गोष्टी आम्ही आमच्याच अरेंज केल्या आहेत. तेव्हा अंकुश म्हणतो, कसं आहे ना, अगं मी जर हेल्प केली नसती तर इथपर्यंत सुद्धा तू येऊ शकली नसती संजना. पुढे आता अंकुश म्हणतो, हे बघ, आजची स्पर्धा जिंकल्यानंतर तुला कॅश प्राईज मिळेल, माझी अमाऊंट मला माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर कर, हा त्याची काळजी तू करूच नकोस, असं आता अंकुशला संजना म्हणते. पण जी माहिती सांगतोय ती होपफुली होणार आहे ना, ऐनवेळी काही चेंजेस होणार नाही ना? तेव्हा अंकुश म्हणतो, अजून तर चेंजेस होणार नाही आहे, परंतु ऐनवेळी झाले तर ते मी सांगू शकत नाही तुला. त्यानंतर आता अंकुशला कोणीतरी आवाज देतं की, ती तुम्हाला रिहर्सलसाठी बोलवलं आहे. मग आता अंकुश म्हणतो की, ठीक आहे आलो मी 2 मिनिटांमध्ये. तर संजना अंकुशला म्हणते, जर अरुंधती आणि तो मिहिर शर्मा असताना तर अरुंधतीबरोबर प्रतिस्पर्धी म्हणून मी असते तर खूप छान झालं असतं, म्हणजे तिच्याबरोबर स्पर्धा करताना मला खूप आवडतं. मग आता अंकुश म्हणतो, 1 मिनिट तुम्हाला माहीत नाही का म्हणजे? तेव्हा ती विचारते, काय रे काय झालं? तेवढ्यातच
आता परत कुणीतरी त्याला बोलवायला येतं, नाईलाजाने त्याला जावं लागतं. मग आता संजना म्हणते, अरे काय बोल ना तू, तुला काय सांगायचं होतं? त्यावेळी अंकुश आता काही न सांगता तिथून जातो. तेव्हा संजना म्हणते, हा काय सांगणार होता असाच गेला? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की काही कळत नाही नक्की त्याला काय सांगायचं होतं. मला तर आता खूप भीती वाटायला लागली आहे, कारण ही फायनल कॉम्पिटिशन आहे, फायनल स्पर्धा आहे, फायनल राऊंड आहे. त्यामुळे मला ना काय करावं सुचत नाही आहे. जर तेथे जाऊन जजेसने उलटसुलट काही प्रश्न विचारले ना, तर मी सांगू शकत नाही माझं काय होईल काय माहीत, असं म्हणून तो जरा घाबरतोच. त्यापुढे संजना म्हणते, काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे आणि आपणच ही कॉम्पिटिशन जिंकणार आहोत. पण मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे, आता ती शिल्पा शेट्टी महेश शेट्टी यांच्याबरोबर काय कॉम्पिटिशन होणार आहे. जिंकणार तर आपण, ट्रॉफी घेऊन जाणार तर आपण अरुंधतीच्या नाकावर टेचून, आणि जे ट्रॉफीचे पैसे मिळणार आहे त्यामधून आपण एक युरोप ट्रिप करूयात, चालेल ना? तेव्हा तो म्हणतो, तुझं काय चाललं आहे युरोप ट्रिप वगैरे, अगोदर जिंकू दे तर, काय सोपं नाही आहे हे काम. मग आता संजना म्हणते, अरे किती दिवस झालं, किती वर्ष झालं आपण फिरायला गेलो नाही ॲब्रॉड, असं म्हणून आता ती त्याला त्याबद्दल सांगत असते. त्याचवेळी अनिरुद्ध म्हणतो, थांब जरा, किती स्वप्न रंगवतेस तू, अगं तुला कळतं का काही, कॉम्पिटिशन तर होऊ दे, आपण जिंकू दे, मग ती स्वप्न तू रंगव. काही वेळानंतर आता संजना म्हणते, अनिरुद्ध मला एकाच गोष्टीची खूप हसायला येते. तेव्हा तो विचारतो, कोणत्या? मग आता ती म्हणते, रे तुला या कॉम्पिटिशनमध्ये येऊन तूर डाळ आणि मूग डाळ यामधील फरक समजला. आता आपण जेव्हा म्हातारे होऊ ना, तेव्हा तुझ्या हातची गरमागरम खिचडी खायला मला खूप आवडेल. तेव्हा तो म्हणतो, काही पण बोलतेस आपली. तर दुसरीकडे घरातील सर्वजण आता घरीच असतात, नितीन त्याचबरोबर अनिश देखील तेथे आलेले असतात. तेव्हा आता आपल्या हाती काही लागतं आहे का हे आपण शोधायलाच हवं, असं यश म्हणतो आणि लॅपटॉपमध्ये ते सी सी टी व्ही फुटेज पाहत असतो. तेव्हा त्यांना त्यामध्ये काहीतरी सापडतं, सर्वजण खूप खुश होतात आणि संजनाने एवढं मोठं कारस्थान केलं असं विचारतात. तेव्हा संजनाला, आज अख्ख्या जगासमोर मला एक्सपोज करायचं आहे, असं आता नितीनला, अनिशला, घरातील सर्वांना यश म्हणतो. तेव्हा जे काही करायचं आहे ते जपून करायचं, असं घरातील सर्वजण त्याला सांगतात. आणि काहीच अभिलासुद्धा हे समजू द्यायचं नाही, कारण तो कुणाच्या टीममध्ये आहे तुम्हाला माहीतच असेल. तेव्हा अनघा म्हणते, आज ताईला न्याय मिळायलाच हवा, तुला बेस्ट लक. तेव्हा यश म्हणतो, हो ठीक आहे, आज ताईला न्याय मिळणारच. हे कुकिंग शो सुरू होतो तेव्हा अंकुश आलेल्या स्पर्धकांचं त्याचबरोबर जजेसचं स्वागत करतो. त्यानंतर तो सर्वांना म्हणतो, आज महाराष्ट्राची फेवरेट जोडी कोण, कुकिंग शोचं कॉम्पिटिशनचं विनर होणार कोण हे आज ठरणार आहे, आणि तीच जोडी आज ट्रॉफी व कॅश प्राईजसुद्धा घेऊन जाणार. त्यानंतर तो म्हणतो, आमच्या होटिंग लाईन्स अर्ध्या तासात सुरू होणार आहे, कारण तुम्हाला तुमच्या फेवरेट जोडीला होट करायचं आहे. त्यानंतर आता अंकुश एक एक जोडीला पुढे बोलवतो. पहिल्यांदा महेश शेट्टी, कल्पना शेट्टी येतात. दुसरी जोडी असते ती संजना आणि अनिरुद्ध या दोघांची. मग आता संजना अनिरुद्ध आल्यानंतर कांचन तर नाचायचीच बाकी राहते. सर्वजण आता त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात. मग आता तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये जे टास्क दिले आहेत त्यांना अजिबात हलक्यात घेऊ नका, असं आता जजेस म्हणतात. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये टास्कमध्येही आपण पुढेच आहोत, असं आता संजना अनिरुद्ध म्हणते, कारण ती अरुंधती नाही आहे. त्यानंतर आता अंकुश म्हणतो, थांबा थांबा, ही स्पर्धा सुरू होणे अगोदर पब्लिकच्या प्रचंड प्रतिसादामुळे आपण वाईल्ड कार्ड एंट्री देऊन अरुंधती आणि मिहिर शर्मा यांचं स्वागत करूयात, कारण त्यांना कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा भाग घेण्याचा चान्स मिळाला आहे. आता हे ऐकतात संजना अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरक. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.